अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी धनगर समाजानं आजपासून आंदोलनाचा एल्गार पुकारलाय आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं धनगर समाजाचा एसटी आरक्षणाच्या सूचीमध्ये समावेश असतानाही जाणीवपूर्वक अन्याय होतोय असा आरोप अनेक वक्त्यांनी केला आठ सप्टेंबर पर्यंत धनगर समाज आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर गावागावातून उठाव करून सरकारला हदरवून सोडण्याचा इशारा देण्यात आलाय अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजानं आजपासून एल्गार पुकारलाय कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज समस्त धनगर समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं धनगर समाजातील अनेक कार्यकर्ते हातात पिवळे ध्वज घेऊन आणि यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी रस्त्यावरच साजरी करून शासनाचा निषेध करण्यात आला भर पावसात रस्त्यावर ठिया मारून आरक्षणासाठी घोषणा देण्यात आल्या त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी अविनाश सुबेदार यांना निवेदन आणि अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देण्यात आली महाराष्ट्रात धनगर समाज एन टी संवर्गात आहे तर निवडणूक ओबीसी मधून लढवावी लागते त्यामुळं कोणत्याही सुविधा मिळत नाहीत असं बबनराव रानगे यांनी सांगितलं त्यानंतर रानगे यांनी ठिया आंदोलनासमोर बोलताना भूमिका स्पष्ट केली धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याचं आश्वासन भाजपनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलं होतं पण सत्ता आल्यानंतर भाजपला त्याचा विसर पडलाय अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये धनगर समाजाचा समावेश आहे तरीसुद्धा महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करून धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला सरकारनं आठ सप्टेंबरपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रानगे यांनी दिला धनगर समाजावर अन्याय का असा सवाल बयाजी शेळके यांनी करत आठ सप्टेंबरपर्यंत शासनानं निर्णय घेतला नाही तर गावागावांमध्ये आंदोलन छेडलं जाईल असं शेळके यांनी सांगितलं तर धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्री आणि सरकारला सत्तेतून खाली खेचू असा इशारा नूतन बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांनी दिला आरक्षण मिळेपर्यंत मागं हटायचं नाही असं आवाहन माजी नगराध्यक्ष रामभाऊ डांगे यांनी केलं महापौर शोभा बोंद्रे उपमहापौर महेश सावंत शिक्षण सभापती अशोक जाधव प्राध्यापक जयंत पाटील सचिन चव्हाण भूपाल शेटे राजसिंह शेळके माजी आमदार राजीव आवळे इंद्रजित बोंद्रे यांच्यासह महापालिकेतील नगरसेवक नगरसेविकांनी आंदोलनस्थळी येऊन धनगर समाजाच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलं तसंच मराठा क्रांती मोर्चाचे वसंतराव मुळीक दिलीप देसाई सचिन तोडकर अवधूत पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन धनगर समाजाला पाठिंबा दिला यावेळी शहाजी सीत एनडी बोडके उ उदय डांगे राघू हजारे राजेश बाणदार विठ्ठल लांबोरे मच्छिंद्र बनसोडे विकास घागरे सर्जेराव हराळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते